एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या क्लिक करा नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण मागणीच्या नियमाची गृहितके अभ्यासलेली होती आज आपण मागणीच्या नियमाचे अपवाद अभ्यासणार आहोत यापूर्वी मित्रांनो आपण मागणीचा नियम त्याचे गृहितके यांचे सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपण ते पाहिले नसतील तर ह्या व्हिडिओच्या शेवटी प्लेलिस्ट आहे मागणीचे विश्लेषणाची ती ओपन केली की के तुम्हाला मागणीचे विश्लेषण या प्रकरणातील संपूर्ण व्हिडिओ एकत्र पाहायला मिळणार आहेत तसेच डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक केलं तर तुम्हाला अर्थशास्त्राच्या आणि इतर विषयांच्या नोट्स लेक्चर स्वाध्याय यांचे सेपरेट माहिती व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळणार आहे ती देखील माहिती तुम्ही वर्षभर पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहणं शक्य नाही आहे किंवा व्हिडिओमधली माहिती व्यवस्थित वाटत नाही ती लिहून घेता येत नाही तर त्यांच्यासाठी आपण ती लिंक दिलेली आहे आता तुम्हाला पी डी एफ वगैरे काही डाउनलोड करून घेण्याची गरज नाही त्या लिंकवरती जा त्या ठिकाणी नोट्स आहेत त्या ठिकाणी व्हिडिओज आहेत नोट्स पाहिल्या की नोटच्या खाली त्याचा व्हिडिओ असेल नोट्समधली माहिती समजली नाही की तो व्हिडिओ प्ले करून ती माहिती समजून घ्यायची आणि ते माहिती प्लस व्हिडिओ अशा दोन्ही स्वरूपात तुम्हाला तुम्ही अभ्यासायला मिळणार आहे चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी सुरू करूयात मागणीच्या नियमाचे अपवाद मित्रांनो मागणीच्या नियमाचे अपवाद याचा अर्थ मागणीचा नियम जो आपण पाहिला तो मागणीचा नियम अशा कोणत्या वस्तू आहेत की त्यांना लागू होत नाही किंवा त्यांच्या बाबतीत मागणीचा नियम पाहायला मिळत नाही त्या वस्तू ह्या नियमाला अपवाद मानल्या जा जातात यामध्ये पहिली वस्तू सांगितलेली आहे गिफेन वस्तू आत्तापर्यंत आपण एवढ्या सगळ्या वस्तू पाहिलेल्या आहेत पण त्या वस्तूंमध्ये कुठंही असा उल्लेख आला नाही की ही गिफेन वस्तू आहे यापूर्वी किंवा आत्तापर्यंत जे तुमच्या अनुभवात गिफेन वस्तू ऐकलेली नसेल परंतु मागणीच्या नियमाला मात्र ती गिफेन वस्तू अपवाद मानलेली आहे मग ही गिफेन वस्तू आहे तरी काय गिफेन वस्तू म्हणजे हलक्या दर्जाच्या किंवा कनिष्ठ वस्तूंना गिफेन वस्तू म्हणतात उदाहरणार्थ हलक्या दर्जाची वस्तू म्हणजे आपण सर्वांनी माचीस पाहिलं असेल हे माचीस जे आहेत त्या मध्ये दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात एक पन्नास पैसे किंवा एक रुपयाचं असणारं साधं माचीस असतं आणि दुसरं थोडंसं हाय क्वालिटीचं स्टँडर्डमध्ये दोन रुपये किमतीचं माचीस असतं मग मा असे एकच वस्तू आहे माचीस पण ती दोन स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते तर ह्या स्वरूपातली जी कमी किंवा हलक्या दर्जाची आहे त्याला आपण गिफिन वस्तू म्हणायचं मग ही गिफिन वस्तू एकच नसते किंवा ठराविक वस्तू नाही ती तर अशा सगळ्या हलक्या प्रतीच्या वस्तू ज्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये जर क्वालिटी केली आणि त्या क्वालिटीमध्ये जर हलकी वस्तू एखादी कमी प्रतीची निकृष्ट जी वस्तू असेल तिला कनिष्ठ वस्तू किंवा गिफेन वस्तू असं म्हणतात आता गिफेन वस्तू का म्हणतात तर या वस्तू या, या मागणीच्या नियमाला अपवाद आहेत असं शोध लावणारा जो शास्त्रज्ञ होता त्याचं नाव होतं गिफेन म्हणून त्याच्या नावानेच ह्या वस्तू ओळखल्या जातात म्हणून त्या गफेन वस्तू आहेत याला दुसरं काही कारण नाही ते नाव देण्यात आले आणि त्या गफेन वस्तू आहेत पण त्यामुळात हलक्या किंवा निकृष्ट दर्जाच्या वस्तू असतात जेव्हा अशा वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा आता आपण नियम पाहिलेला आहे मागणीचा एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली की आपण मागणी काय करतो कमी की जास्त जास्त करतो किंमत कमी झाली की मागणी जास्त करतो आणि किंमत जर वाढली तर मागणी कमी करतो पण ह्या वस्तूंच्या बाबतीत काय पाहायला मिळतं माहिती आहे जेव्हा अशा वस्तूंची किंमत कमी होते ना किंमत कमी झाली की मग वस्तू जास्त खरेदी करायला पाहिजे तेव्हा पूर्वीपेक्षा अशा वस्तूंची मागणी उलट आणखी कमी केली जाते असा निष्कर्ष सर रॉबर्ट गिफेन या इंग्लंडमधील शास्त्रज्ञाने काढलेला आहे त्यांनी इंग्लंडमध्ये मागणीचा नियम अनुभवस येतो की नाही याचा अभ्यास करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की पाव आणि मांस या दोन वस्तूंच्या बाबतीत अभ्यास करून असा निष्कर्ष काढला की अशा वस्तूंच्या बाबतीत हा नियम लागू पडत नाही त्यामुळे ह्या वस्तू मागणीच्या नियमाला अपवाद आहेत आता पाव आणि मांस यांचा प्रॉब्लेम काय तर जे लोक पाव खाऊन आपल्या अन्नाची गरज पूर्ण करत होते अशा वस्तू जेव्हा कमी किमतीला मिळू लागतात पावांची किंमत आणखी जर कमी झाली तर लोक पाव जास्त खरेदी करण्याऐवजी मांस या घटकाला जास्त मागणी करत होते त्यांचा अर्थ की ज्या वस्तूची किंमत कमी होते त्या वस्तूची मागणी देखील अधिक कमी होते याचं कारण त्यांनी सांगितलं की लोकांना कमी प्रतीच्या निकृष्ट दर्जाच्या वस्तू जर म्हटल्या तर त्यांची समाजामध्ये प्रतिष्ठा कमी होते त्यांचा सन्मान कमी होतो आणि लोक नेहमीच प्रत्येकाची प्रवृत्ती अशी असते आहे की चांगल्यात चांगली वस्तू खरेदी करायची जेवढी चांगली वस्तू खरेदी करता येईल तेवढी वस्तू घेण्याचा व्यक्ती प्रयत्न करत असतो म्हणून निकृष्ट दर्जाच्या वस्तू शोधण्यासाठी कोणी बाजारात जात नाही हलक्या दर्जाची वस्तू शोधण्यासाठी कोणी बाजारात जात नाही सर्वच जण चांगल्या प्रतीच्या वस्तू आणण्यासाठी जात असतात मग जेव्हा अशा वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा ते आणखी निकृष्ट वाटू लागतात आणखी हलक्या प्रतीच्या वाटू लागतात त्यामुळे लोक त्या वस्तू घेणं सोडतात आणि चांगल्या प्रतीच्या वस्तूकडे जातात त्यामुळे अशा वस्तू ह्या नियमाला लागू होत नाही इथं उलट पाहायला मिळतं किंमत कमी झाली की मागणी देखील कमी आणि या वस्तूंच्या किमती वाढल्या तर यांची मागणी देखील वाढू लागते म्हणून ह्या वस्तू ह्या नियमाला अपवाद यान आहे यानंतर दुसऱ्या प्रतिष्ठेच्या वस्तू आहेत ह्या देखील मागणीच्या नियमाला अपवाद आहेत हिरे सोने आलिशान गाडे बंगले यांसारख्या वस्तूंना प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणतात अशा वस्तूंच्या किमती वाढल्यास समाजात प्रतिष्ठाही वाढते त्यामुळे अशा वस्तूंच्या किमती वाढल्यास समाजात प्रतिष्ठा वाढत असल्याने व्यक्तींकडून जास्त वस्तूंना मागणी केली जाते त्यामुळे या वस्तू मागणीच्या नियमाला पुन्हा अपवाद ठरतात म्हणजे काय तर साधी सोपी गोष्ट जर बंगल्यांच्या किमती वाढल्या तो बंगला जास्त किमतीचा आहे म्हणून त्या व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा देखील वाढते मग किंमत वाढली म्हणजे बंगल्यांची मागणी काय करायला पाहिजे लोकांनी कमी करायला पाहिजे पण असं होत नाही लोक उलट किंमत जास्त झाल्यावरती हो त्यांची मागणी जास्त करतात का करतात समाजातील लोक आपल्याला मान प्रतिष्ठा देतात एवढा मोठा बंगला आहे किती मोठा माणूस आहे अशी प्रतिष्ठा वाढते त्यांची म्हणून जेव्हा किंमत वाढेल तेव्हाच अशा वस्तूंना मागणी येते कुठल्या प्रतिष्ठेच्या वस्तूंच्या म्हणून ह्या वस्तू देखील मागणीच्या नियमाला अपवाद आहे हो दुसरीकडं हिरा तुम्ही पाहिलेला असेल पाहिलं नाही फक्त ऐकलेलं असेल म्हणजे हिऱ्याच्या किमती प्रचंड आहेत तर ज्याच्याकडे हिरा आहे तो प्रतिष्ठेत व्यक्ती मानला जातो म्हणून अशा प्रतिष्ठेत असणाऱ्या वस्तूंच्या किमती जेवढ्या जा जास्त तेवढं त्या वस्तूंना मागणी देखील अशा लोकांकडून जास्त केली जाते सगळे लोक नाही मागणी करू शकत पण ज्यांच्याकडं आहेत ते ते लोक अशा वस्तू घेऊ शकतात असे लोक ह्या वस्तूंच्या किमती वाढल्यावरती मागणी कमी करत नाहीत ते उलट अशा वस्तू आणखी खरेदी करण्याचा प्रयत्न करतात म्हणून ह्या निय वस्तू देखील या नियमाला अपवाद आहेत यानंतर तिसऱ्या आहेत सवयीच्या वस्तू ज्या वस्तू व्यक्तीला घेण्याची सवय जडलेली असते उदाहरणार्थ तंबाखू सिगारेट यांसारख्या वस्तूंची व्यक्तीला सवय जडलेली असते अशा वस्तूंना आपण सवयीच्या वस्तू म्हणतोय या वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या किंवा कितीही कमी झाल्या तरी त्याची मागणी कमी होत नाही त्यामुळे या वस्तू देखील ह्या नियमाला अपवाद असतात उदाहरणार्थ फक्त तंबाखू सिगारेट नाही चहा पिण्याची देखील सवय असते व्यक्तींना म्हणून अशा ज्या सवयीच्या वस्तू आहेत त्यांची किंमत किती वाढू द्या पाच रुपयाचा चहा दहा रुपयाला झाला तरी लोक अशा वस्तूंना मागणी करतात म्हणजे किंमत वाढली तरी मागणी करतात आणि किंमत कमी झाली तरी मागणी करतात म्हणजे पाचचा चहा दोन रुपयाला मिळायला लागला तरी देखील लोक चहा खरेदीच करणार आहेत पण त्याची मागणी वाढवत नाहीत कमी किंमत झाली म्हणून दोन वेळा पिणारे लोक चार चार वेळा चहा प्यायला सुरुवात करणार नाहीत त्यांचं प्रमाण ठरलेलं आहे सवयी आहे म्हणून दिवसाला जर चार लागत असेल चा तर चार किंमत किती वाढू द्यात किती कमी होत्या म्हणून सवयीच्या वस्तूदेखील या मागणीच्या नियमाला अपवाद आहेत कारण त्या किंमत बदलल्याने माग बदलत नाहीत यानंतर पुढचा अपवाद आहे ग्राहकाचे अज्ञान किंवा उपभोक्त्याचे अज्ञान काही वेळेस ग्राहकाला बाजारपेठेचे योग्य ज्ञान नसते म्हणजेच योग्य ज्ञान नसते म्हणजे बाजारातील किंमतीत झालेल्या बदलाची त्याला माहिती नसते अशा अज्ञानामुळे किंमत वाढत नाही तरीही त्याच्याकडून जास्त मागणी केली जाऊ शकते त्यामुळे अशावेळी मागणीचा नियम लागू होत नाही म्हणून मागणीच्या नियमाला हा अपवाद समजला जातो म्हणजे पहा मित्रांनो बाजारात एखाद्या वस्तूची किंमत वाढत चाललेली आहे की कमी होत चाललेली आहे हे व्यक्तीला माहितीच नसतं मग असं जेव्हा त्याला माहीत नसेल तेव्हा वस्तूची किंमत वाढत चालली तरी त्याच्याकडून जास्तीत जास्त, जास्त वस्तू खरेदी केल्या जाऊ शकतात किंवा वस्तूची किंमत कमी झाली तरी त्याच्याकडून मागणी कमी केली जाऊ शकते म्हणजे जा मागणीच्या नियमाच्या पूर्ण उलट घडू शकतं कशामुळं त्याला बाजारपेठेचं ज्ञान नाही बाजारपेठेतील किंमतींचा अंदाज नाही आणि त्या अज्ञानाचा परिणाम देखील मागणीच्या नियमावरती होत असतो म्हणून हा एक मागणीच्या नियमाला अपवाद समजला जातो त्यानंतर भविष्यकालीन किंमत विषयक अंदाज हे देखील ह्या नियमाचा अपवाद आहे जेव्हा व्यक्तींना काळात एखाद्या वस्तूची किंमत वाढेल असा अंदाज असेल तर अशा वेळेस तो अंदाज व्यक्त केल्याने मागणीचा नियम लागू होणार नाही अशा परिस्थितीत वस्तूची किंमत वाढली तरी त्याच्याकडून अधिक मागणी केली जाऊ शकते म्हणून मागणीचे नियम जो आहे त्याला हा नियम हा घटक अपवाद मानला जातो उदाहरणच घ्यायचं ठरलं तर सोन्याच्या बाबतीमध्ये आपल्याला हे विचारात घेता येऊ शकतं भविष्यात सोन्याच्या किमती वाढतील असं जर अंदाज असेल किमतीत वाढ होईल असा जर अंदाज असेल तर व्यक्ती आता वस्तूची किंमत कमी होत नसतानाही मागणी वाढवतील म्हणजे किंमत कमी झाल्यावर मागणी वाढवायला पाहिजे पण तसं नाही होत अंदाज व्यक्त केले की पुढं वाढणार आहेत म्हणून आत्ताच त्याची मागणी वाढवली जाऊ शकते म्हणून हा घटक देखील मागणीच्या नियमाला अपवाद आहे त्यानंतर किंमतींचा आभास हा देखील नियमाचा अपवाद आहे म्हणजे काय तर अनेक वेळा उपभोक्त्याला असं वाटत असतं की जास्त वस्तूची किंमत ज्या वस्तूची किंमत जास्त आहे त्या वस्तू चांगल्या दर्जाचं असतात आणि म्हणून वस्तूंच्या मागणीत मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून वाढ केली जाते म्हणून हा देखील मागणीच्या नियमाना अपवाद समजला जातो पहा एखादा घटक आहे मोबाईल आहे किंवा इतर कुठल्याही तुम्ही वस्तू घेऊ हो शकता अशा वस्तू ज्यांची किंमत जास्त आहे चार हजार पाच हजार रुपयाचे बूट आपण पाहतोय दहा दहा हजार रुपयापर्यंत बूट आहेत शूज आहेत मग यांची किंमत एवढी जास्त आहे म्हणजे त्या चांगल्या वस्तू आहेत असं त्याचा एक पूर्वग्रह किंवा उपभोक्त्याचा मत झालेलं असतं आणि त्याचा परिणाम देखील मागणीच्या मा नियमावरती होऊन मागणीच्या मा नियमाला हा अपवाद ठरतो म्हणजे किंमत जास्त असली तरी व्यक्ती त्या वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करतात कमी किंमत झाल्यावरती त्यांना वाटते वस्तू चांगली नाही म्हणून त्या वस्तूंना मागणी केली जात नाही उदाहरणार्थ मोबाईलच्या बाबतीत पाहता चायनाच्या मोबाईलची चा किंमत बाकीच्या कंपन्यांपेक्षा कमी असते तरी देखील आपण अशा वस्तूंची मागणी जास्त करत नाही उलट आपण ब्रँडेड मोबाईल घेण्याचा प्रयत्न करतो याचं कारण काय आहे आपल्याला असा अंदाज झालेला आहे की किंवा किमतींचा आभास आहे किंमत जास्त म्हणजे वस्तू चांगली असं आपल्या मनामध्ये किमतींचा आभास झालेला आहे त्याचा परिणाम देखील मागणीच्या नियमावरती काही वेळेस होत असतो त्यावेळेस मागणीचा नियम अनुभवास येत नसतो ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने मागणीच्या नियमाचे एकूण सहा अपवाद आपण अभ्यासलेले आहेत याबरोबर इतरही आणखी काही अपवाद आहेत परंतु आपल्याला पुस्तकात ह्या वर्षी सिलेबसमध्ये सहाच अपवाद दिलेले आहेत सहा अपवाद तुमच्यासाठी सफिशियंट आहे जेव्हा परीक्षेत प्रश्न विचारला जातो मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा तेव्हा पाच मार्क तुमचे असतात मागणीच्या नियमाला आणि तीन मार्क असतात तुमचे गृहित किंवा अपवादांसाठी मग तीन मार्कासाठी तुम्हाला सहा मुद्दे सफिशियंट आहेत अर्ध्या अर्ध्या दा मुद् मार्कासाठी जरी एक अपवाद पकडला तरी सहा अपवाद असेल तर तुम्ही सहा अपद लिहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो मागणीचा नियम आणि त्याचे हे अपवाद होते चला तर मग हे अपवाद आप आपल्याला समजले असेल असं गृहीत धरतो आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मागणीच्या संदर्भात राहिलेल्या इतर घटकांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार